गोष्टी ऐकण्यासाठी मॉरल डायरी या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमच्यासाठी घेऊन आलोय गजानन महाराजांची आणखीन एक कथा. कथेचं नाव आहे बंडू तात्या. गजानन महाराजांची भक्तांवर सतत कृपा असते याची साक्ष पटवून देणारी ही आणखीन एक कथा. मेहकर तालुक्यात खेरडे गाव आहे. तिथे बंडू तात्या नावाचा एक सदाचारी ब्राह्मण राहत असे. तो सुखी कुटुंबातला होताच, पण त्याचा उदारपणा जरा जास्तच होता. घरी आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात तो कधीही मागे राहत नसे. पाहुण्यांना भेटवस्तू देण्यात त्याने सगळी संपत्ती संपवून टाकली. अखेर त्याच्यावर सावकाराचे कर्ज झाले आणि घरदार गहाण ठेवले गेले. बंडू तात्याची परिस्थिती फार बिकट झाली. दोन वेळचे अन्नही त्याच्या कुटुंबाला मिळणे कठीण होऊ लागले. त्यामुळे बायका मुले त्याचा अपमान करू लागली. बायको म्हणायची, काय केलं हे तुम्ही, माझ्या आयुष्याचा सगळा बट्टा बोळ करून टाकला. मुलगा म्हणायचा, आमच्या भविष्याचा जराही विचार केला नाही, तुम्ही बाप आहात का वैरी. सावकाराचे शिपाई घरी येऊन तगादा करू लागले. कोणी उसने पैसेही देत नव्हते. त्यामुळे कंटाळून बंडू तात्या जीव देण्याचा विचार करू लागला. आता मी विष खाऊन जीवच देतो, पण विष आणायलाही पैसे नाहीत माझ्याकडे. विहिरीत जीव देऊ तर तिथेही कोणी वाचवून घेईल. हे परमेश्वरा, मी काय करू आता. मी तुझ्यावर विश्वास ठेवून होतो आणि आता माझ्यावर अशी दरिद्री वेळ आली आहे. मग तू खोटा आहेस का. बंडू तात्याने खूप विचार केला आणि शेवटी अंगाला राख हसून आणि लंगोट घालून तो हिमालयात जायला निघाला. बंडू तात्या रेल्वे स्टेशनवर तिकीट काढू लागला. तेवढ्यात एक व्यक्ती त्याला म्हणाली, अरे तिकीट काढू नकोस, आपल्या शेगावात गजानन महाराज हे सत्पुरुष आले आहेत, त्यांच्याकडे जा. बंडू तात्या गोंधळात पडला. तो विचार करू लागला, हा कोण मनुष्य, याने मला ओळखले की काय, आणि याने मला असेच का सांगितले. असो काही, एकदा गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास काय हरकत आहे. मनात पक्के करून बंडू तात्या शेगावात आला. बंडू तात्याला बघून महाराज हसून म्हणाले, काय बंडू तात्या, ओळखले का. महाराजांना बघून बंडू तात्या चक्रात पडला, कारण स्टेशनावर भेटलेली व्यक्ती म्हणजे महाराजच होते. महाराज म्हणाले, अरे असे जीवनाला कंटाळून जीव देऊ नये, प्रयत्न करत राहावे. एक ना एक दिवस परिस्थिती नक्की बदलते. महाराज पुढे म्हणाले, आता घरी जा आणि तुझ्या मळ्यात म्हसोबाच्या पूर्वेला जी बाभूळ आहे त्या झाडाखाली रात्री जमीन खण. तिथे तुला धन सापडेल, त्यातून ऋणमुक्त हो आणि यापुढे पैसा असा वाटण्यात वाया घालवू नको. जा आता. बंडू तात्या घरी आला. त्याने रात्री एकट्याने महाराजांनी सांगितलेल्या ठिकाणी खणले, तर खरोखरच 3 फुटांवर त्याला धनाचा हंडा सापडला. त्यात 400 सुवर्ण मोहरा होत्या. बंडू तात्याला खूप आनंद झाला. बंडू तात्याचे दारिद्र्य फिटले. तो अनन्य भावाने महाराजांना शरण गेला. त्याला महाराजांच्या अगाध लीलेची खात्री पटली. जय जय गजानन. मित्रांनो, कथा आवडली असेल तर मॉरल डायरी चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.